शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिल्या राजेंद्र म्हस्केंना आमदार होण्याच्या शुभेच्छा, तर घराणेशाहीवर टीका करत क्षीरसागरांना घरचा आहेर। राजेंद्र म्हस्केंना भावी आमदार होण्याच्या शुभेच्छा देत घराणेशाहीवर हल्ला चढवत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी कॅबिनेट मंत्री जयंत क्षीरसागर यांना घरचा आहेर दिला आहे। राजेंद्र म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुदा सपकाळ, माजी मंत्री बदामराव पंडित, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, सभापती राजेसाहेब देशमुख यांच्यासह अनेक जबाबदार पदाधिकारी यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना कुंडलिक खांडे यांनी राजेंद्र म्हस्के हे माझे 20 वर्षापासूनचे मित्र आहेत, ते आमदार झाले तर आनंदच होईल, त्यांना भावी आमदारकीच्या शुभेच्छा देत मी एका पक्षाचा जबाबदार जिल्हाध्यक्ष आहे म्हणून मी कोणाला मदत करणार आता सांगू शकत नाही, पण समजण्यावाले को इशारा काफी आहे असे सुजय वक्तव्य त्यावेळी केले। त्याबरोबरच घराणेशाहीवर टीका करत आमच्यासारख्या तरुणांना संधी कधी मिळणार असंही ते यावेळी म्हणाले। नाव न घेता कॅबिनेट मंत्री जयंत क्षीरसागर यांना घरचा आहेर दिला, यामुळे शिवसेनेच्या क्षीरसागर प्रवेशामुळे शिवसेनेमध्ये नाराज गट सक्रिय तर नाही ना असाही प्रश्न निर्माण होत आहे। तसेच उद्या उघड उघड नाराजी जाहीर भाषणामध्ये व्यक्त करणारे कार्यकर्ते विधानसभेमध्ये कोणाचे काम करणार हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मात्र आजच्या या भाषणाची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात गाजत आहे असं समजतान काही ठरवून केलं का? असं काही केलं नव्हतं, परंतु जे होईल ते मतदार ठरवतील। कारण की राजकारण करत असताना कधी मनामध्ये आम्ही एकमेकाबद्दल वाईट विचार किंवा मनभेद असे वाईट होऊन दिले नाही। आणि राजेंद्र म्हस्के यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ आणि चांगल्या पद्धतीचा आहे, कधी त्यांनी कोणाचं वाईट व्हावा असे त्यांच्या मनामध्ये कधी असे विचार आलेले नाहीत। ज्यावेळेस ते एखाद्या कामाला एखादं काम हातात घेतात त्या कामामध्ये यश मिळेपर्यंत त्यांना बिलकुल बेचैन असतात ते यश मिळेपर्यंत। आणि जिद्द चिकाटी अतिशय चांगल्या पद्धतीची आहे। तुम्ही बघितलं असं मालापूरची जिल्हा परिषद अतिशय त्यांचं गाव नसताना तिथेही त्यांनी यश मिळालो, नंतर त्यांना लिंबा गणेशमध्ये उभं राहण्याची संधी मिळाली, तिथेही त्यांनी चांगल्या फरकाने विजय मिळाला। आता राहिला विषय आमदारकीचा, काय करायचं आता पुढं? दोन वेळेस यश आलं त्यामुळे तिसऱ्या वेळेस तुम्हाला नक्की यश येईल अशी आई जगदंबेला मी प्रार्थना करतो। कसं येईन, काय येईन, कोण मदत करीन ते मी व्यासपीठावर सांगणार नाही, मी एक प्रमुख जबाबदार व्यक्ती आहे, परंतु यश नक्कीच येईल तुम्हाला, तुम्ही काम करत राहा। आता सांगितलं अशोकरावनी की अपक्ष सुद्धा ते आमदार होऊ शकतात, महाराष्ट्रामध्ये असे बच्चू कोण नाही का अपक्ष आमदार आहेत। तुम्ही जनतेची सेवा करत राहा, तुम्हाला चांगले पक्षातले प्रमुख वरिष्ठ लोक बोलून घेतील। आता तर MIM ची तुम्हाला ऑफर आलेलीच आहे, अजून इतर काही पक्षाची ऑफर येऊ शकतो। अशोकरावनी सांगितलं युतीचं बी तळ्यात मिळत आहे, युतीचं आमचं तळ्यात मिळत नाही, युती आमची फायनल झालेली, काळजी करू नका अशोकराव। युती फक्त राहिला विषय राजाभाऊचा, माझ्या मनापासून शुभेच्छा, त्यांनी आमदार हो ठीक आहे, मी आता एक प्रमुख पक्षाचा जबाबदार व्यक्ती आहे त्यामुळे मी काम करेल का नाही ते सांगणार नाही, पण ते आमदार होतील एवढं सांगतो मी। समजणं वाल की इशारा का, मी कशाला पुढचं बोलू? आणि नक्कीच घराणेशाही संपली पाहिजे, ठीक आहे, मी काय असं कोणाबद्दल बोलत नाही, पण खरंच घराणेशाही संपली पाहिजे। तरुण लोकांनी किती दिवस असंच काम करत राहायचं, त्यामुळं येणाऱ्या काळात आता माझं सांगितलं किंवा तुम्ही घेतलं पक्षात तुमची आमदारकी सोडली, आम्हाला उद्धव साहेबाचा आदेश असतो, आम्ही घेणारे कोण? आमची इच्छा होती आमदार होण्याची, पण उद्धव साहेबांनी निर्णय घेतला, आम्ही मान्य केला तो, कारण की आम्हाला आदेश मान्य पक्षप्रमुखाचा असतो, ते जे आदेश देतील ते मानणारे आम्ही एक शिवसैनिक आहोत। त्यामुळं जास्त काही वेळ घेणार नाही, आपल्याला माईचं भाषण ऐकायचं आहे, आपण रोज इथं कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर येत असतो। मी राजाभाऊला एवढेच मनापासून शुभेच्छा देतो, येणाऱ्या उद्याच्या होणाऱ्या 2019 निवडणुकीमध्ये आपण आमदार व्हावं अशी आई जगदंबेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।